2002 ला आम्ही संप्रदायामध्ये आलो, तेव्हा असेल 7 वर्षाचा, माझा जन्म 95चा आहे. आम्ही खरं सांगू का, आम्ही खूप अंधश्रद्धेमध्ये अडकलेलो होतो. कुणीतरी करणी केलेली, तुमच्यावर काहीतरी बाधा आहे या ठिकाणी. आता तुम्हाला सगळं रिकामा वाटत असेल, पण जेव्हा वारी उत्सव असतो ना, तेव्हा तुम्ही बघा, पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर माझी ट्रीटमेंट पूर्ण झालेली, जवळजवळ आता 7 दिवस झाले मी इथंच आहे. आणि टोपी पाहू शकता, कारण की डोक्याला गार लागून नाही द्यायचं. शिरोधारा ट्रीटमेंट होती, आणखीन एक ट्रीटमेंट होती माझी. तर आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललोय. तुम्हाला म्हणलं होतं मी की जर वरती जाता आलं, मला वेळ भेटला तर नक्कीच तुम्हाला दाखवेल मठ. तर आता आपण वरती चाललोय महाप्रसादालयाकडे, आणि माझ्या बरोबर आई पण आहे. मला दाखवतो सर्व आता मठ वगैरे, मुख्य मंदिर, परत संतपीठ, सगळं दाखवतो तुम्हाला. पण थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आम्ही ह्या मार्गामध्ये कसं काय आलो. 2002 ला आम्ही संप्रदायामध्ये आलो. त्याच्या अगोदर म्हणजे मी लहान होतो, मी तेव्हा असेल 7 वर्षाचा, माझा जन्म 95चा आहे. माझे वडील मार्केटमध्ये हमाली करायचे तेव्हा, तर हातगाडी वाढायचे. तुम्हाला माहिती असेल की अगोदरच्या ह्याच्यामध्ये हातगाडी असायची, अशी पट्टा लावायचा आणि हातगाडी वाढायची. आणि त्याच्यावरती पहिलं सुरुवातीला खाली नारपेठमध्ये दुकान होतं, आणि तिथून साखर वगैरे दुकानांमध्ये पोहोचवायची. जी 100 किलोची पोती होती, तेव्हा ते पोती असे टाकायचे हातगाडीवर, आणि तिथून हातगाडी वळत वळत सगळ्या दुकानांमध्ये साखर पोहोचवायचे. तर आम्ही पण नंतर जायचो, आम्ही म्हणजे 7वी 8वी 9वी, मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघं पण जायचो मदतीला सुट्टी असेल तेव्हा. मी खूप अंधश्रद्धेमध्ये अडकलेलो होतो. मांढर देवीला अगोदर आम्ही जायचो, म्हणजे मला आठवते वडिलांबरोबर. म्हणजे अंधश्रद्धा नाही, ते जे करतात ना, बघणारे गंडे दुपारे येणारे, त्याच्यावर नाही विश्वास. समजा त्याच्यावर भगत वगैरे असायचे, किंवा कुणीतरी करणी केलेली, तुमच्यावर काहीतरी बाधा आहे असं सांगून जे लिंबू टाचणी लावून नारळ बिरळ पुन्हा भावल्या बिवल्या त्या झाडाला बांधायची. मी आठवते मला अजून एवढं असं, म्हणजे मंदिराच्या मागच्या बाजूला जंगल होत आहे ना, मंदिराच्या मागच्या बाजूला जंगल होत, आणि त्या ठिकाणी खूप अशी झाडं होती. त्या झाडाला सगळीकडे तुम्ही पाहिलं असत, टाचण्या मारलेल्या, लिंबू मारलेले, नारळ वगैरे पुन्हा भावल्या बिवल्या लावलेल्या, नारळ बांधलेली काळ्या फडक्यामध्ये, याच्यामध्ये चिट्ट्या लावलेल्या. तर हे सगळं आम्ही पाहिलं होतं, म्हणजे मला ते अजून आठवते. तर एवढं आम्ही त्याच्यामध्ये गुरफटलो होतं की काय कळत नव्हतं काय करायचं काय नाही, कितीतरी पैसा खर्च केला असेल, आहे का नाही. त्या सगळ्यामधनं विषय असं झाला की देवीनेच आम्हाला मार्ग दाखवला, की एका आजीच्या रूपामध्ये त्या आजीने आम्हाला ह्या मार्गामध्ये आणलं. ते म्हटले इकडे कशाला पैसे घालवतात, साधू संतच्या दारात म्हणजे अंधश्रद्धा नसते. श्रद्धा असती, देव काय, धर्म काय, कर्म काय, आपलंच कर्म आपल्याला जबाबदार ठरतं. अशा पद्धतीत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जा, शिर्डी साईबाबाला जा, कल्पत स्वामींना जा, किंवा शेगावला जा, गजानन महाराजांना, जिथं जिथं संत आहे तिथं तिथं अंधश्रद्धा नाही आहे. आता देवीचा आला प्रश्न, देवी खोटी नाही, ह्या अंगात हे आले की मग हे भगत बाबा असं सांगतात. हे काय आपल्याला आवर्जून बोलवतात का, आपणच जातो कुठेतरी आपल्याला समाधान नसतं म्हणून. आणि तेव्हा वडील माझे ड्रिंक पण करायचे, दारू प्यायचे, आणि जेवढे काय कमवायचे ते सगळे दारू मध्ये जायचे. आधीच हातगाडी वाढायचे, पुन्हा दारू प्यायचे, पुन्हा घरी काही नाही. आणि इथं आल्यानंतर ह्या मार्गामध्ये वडिलांची दारू सुटली, आणि आता छान पिके असं झालं. आमचं पुण्यामध्ये घर पण आहे. बाकी हे पाहू शकता हा पार्किंग एरिया आहे. या ठिकाणी जेव्हा वारी उत्सव असतो तेव्हा संपूर्ण इथं प्रसादालय वगैरे केलेलं असतं. आणि या ठिकाणी हॉटेल वगैरे आहे रानभरे काकांचं, जिथं चहा नाश्ता मिळतो. बाकी इथं हा अमृत कलश आहे, जो रस्ता दिसतो तुम्हाला तो सगळं धर्मशाळा वगैरे आणि भवनकडे जातो. तर आपण आलो आता बुद्धिनिवासकडनं आलो, आणि इकडे आता हे तुम्हाला समोर इकडे बिल्डिंग दिसते, हा सिद्धिनिवास, हा अमृत कलश आहे. आणि बघा आपला हत्ती, छोटासा हत्ती, छोटा नाही मोठा हत्ती. आणि इकडे समोरच अशा धर्मशाळा वगैरे आहेत. तर इथून असं तुम्ही जेव्हा खाली येता तेव्हा समोरच तुम्हाला असं संतपीठ दिसतं. हे जे तुम्हाला दिसतं ना, हे सगळ्या पायऱ्या वगैरे, या ठिकाणी आता तुम्हाला सगळं रिकामा वाटत असेल,
पण जेव्हा वारी उत्सव असतो ना, जुलै मध्ये वारी उत्सव आहे गुरु पौर्णिमा, तेव्हा तुम्ही बघा इथं काय पायी ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. हे पूर्ण चिरांमध्ये केलेलं आहे. आता हे समोर जे आहे इथं माऊली प्रवचन वगैरे करतात, पुन्हा दर्शन वगैरे असतं, समस्या मार्गदर्शन असतं. आणि त्याच्या पाठी तुम्हाला दिसत असेल तो आहे शिवमहाल, जे की आपले पीठाचे उत्तराधिकारी आहेत दादाश्री, त्यांनी ते तयार केलेले. कुपनचा जो टायमिंग आहे जेवणासाठी, म्हणजे कुपन का घ्यावं लागतं की समजावं की बाबा आज किती लोक आली आहेत, म्हणजे अन्न वाया जाऊ नये यासाठी कुपन सिस्टीम केलेली. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे वगैरे लागत नाही. तर 8 ते 12 पर्यंत तुम्हाला कुपन मिळतं आणि 12 ते 2 पर्यंत महाप्रसाद असतो दुपारचा. संध्याकाळी जो कुपनचा टायमिंग आहे तो आहे 5 ते 8 आणि प्रसाद जो असतो तो रात्रीचा जो महाप्रसाद असतो तो असतो 7:30 ते 9:30. की या ठिकाणी काय काय सेवा दिल्या जातात, जसं की अँब्युलन्स सेवा आहे, 24 तास मोफत रुग्णवाहिका. आणि तुम्हाला ही शाळेतली मुलं दिसत असतील तुम्हाला, ही लहान लहान, म्हणजे नर्सरी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण CBSE बोर्ड आहे. आणि तो संपूर्ण तुम्हाला 1 रुपयाही लागत नाही. शाळेच्या कपड्यांपासून ते वह्या पुस्तकांपर्यंत सर्व काही मोफत आहे. आणि असं नाही की फक्त श्रीमंताची मुलं वगैरे, ते सगळ्या जाती धर्मातली पंथातली सगळी मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. बाहेर गावावर जर आला तर तुम्हाला फक्त राहायचा वगैरे खर्च स्वतःला करावा लागेल, बाकी संपूर्ण शाळा ही मोफत आहे. या ठिकाणी सभागृह आहे, जे की माऊली म्हणजे काही मीटिंग्स वगैरे असतील, सभा असतील, त्या या ठिकाणी घेतात. बाकी पहिलं कुपन सिस्टीम इथे होती, आता ती पार्किंग पाशी झालेली. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे आहे समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज प्रसादालय. हे मुख्य मंदिर आहे ज्याच्यामध्ये सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज आहेत, गजानन महाराज आहेत आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य आहेत. तर तुम्ही कधी आले, आता आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, तर तुम्ही कधी आले नक्की दर्शन घ्या, नक्की या. आणि कोणतीही एसटी या ठिकाणी थांबते, नाणीचा तुम्ही जुना मठ म्हणा किंवा नवीन मठ म्हणा, या ठिकाणी एसट्या थांबतात. तर हे संतपीठ असे बघा इथं, जिथं माऊली प्रवचन करतात. तर बोर्ड पण दिलेला आहे बघा, कार्यालय, प्रसादालय, गजानन महाराज मंदिर आणि महाद्वार. आता या ठिकाणी उजवीकडे जे आहे ते आहे प्रसादालय. अजून टाइम आहे प्रसादाला, दुपारी 12 ते 2:30 आणि सायंकाळी 7:30 ते 9:30. हाय. मी पाहिले की लहान लहान मुलं सुद्धा जेव्हा शाळेमध्ये जात असतात, सरस्वती मातेची मूर्ती आहे समोर प्रांगणामध्ये आणि तिथे प्रत्येक जण एक एक जास्वंदीचं फुल म्हणा, जे जे त्यांना फुल मिळेल ते फुल घेतात आणि जेव्हा शाळेमध्ये प्रवेश करत असतात तेव्हा ते फुल त्या सरस्वती देवीच्या चरणी अर्पण करतात. तर असे काहीसे संस्कार तुम्हाला या शाळेमध्ये पाहायला भेटतात. तर हे बघा, हे आहे मुख्य मंदिर. आता या मंदिराचं पण खूप मोठं वैशिष्ट्य आहे, जर तुम्ही नीट अनुभवलं पाहिलं तर बघा, तुम्हाला या ठिकाणी 4 चाके, पलीकडे 4 चाके आणि रथ दिसेल, हा पूर्ण रथ वाटेल तुम्हाला. ते आहे संतपीठ, ज्या ठिकाणावरून माऊली प्रवचन वगैरे करतात. गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे, आता आपण प्रभू रामांचं दर्शन घेऊयात. पण त्या अगोदर मी थोडीशी मंदिराबद्दल माहिती देतो तुम्हाला, म्हणजे मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे जे स्वतः माऊलींनी तयार केलेलं आहे त्याचा अर्थ काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. बाकी तुम्ही दर्शनाला वगैरे आले तर सेवक असतातच तुम्हाला माहिती देण्यासाठी, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. मंदिर म्हणजे साक्षात हे आपला देह समजा, आणि मंदिराची जी 8 चाके आहेत ती आहेत अष्टधा प्रकृती, ज्याच्यापासून आपला देह बनलेला आहे. म्हणजे जे की पंचमहाभूते आणि 3 गुण, पंचमहाभूते कोणती, तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि 3 गुण जे आहेत ते आहेत रजतमसत्व, आणि जे तुम्हाला समोर 6 हत्ती दिसतील ते आहेत षड्विकार, जसं की काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया. आणि आतमध्ये जर तुम्ही जेव्हा दर्शन घ्याल तेव्हा तुम्हाला बाप्पा दिसतील, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य दिसतील आणि गजानन महाराज दिसतील. काड सिद्धेश्वर महाराज आणि रामानंदाचार्य महाराज म्हणजे ते मन आणि बुद्धी आहे, आणि गजानन महाराज म्हणजेच आत्मा आहे. आणि वरती पाहिलं तर तुम्हाला भगवान विष्णू दिसतील, जे की रथाचं सारथ्य करतात, तो म्हणजे परमात्मा आहे. तर असं थोडक्यात तुम्हाला मी माहिती दिलेली. तुम्ही जर आले मठामध्ये इथं दर्शनाला वगैरे आले तर तुम्हाला संपूर्ण माहिती आणखीन बरंच काय आहे त्या मंदिराविषयी. खाली जे तुम्ही पाहिलं खिडक्या वगैरे दिसल्या असतील ते आहे ध्यान मंदिर, दोन्ही बाजूला ध्यान मंदिर आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे प्रभू रामांच्या दर्शनासाठी. हे राम मंदिर आहे, आता इथं राहा प्रभू रामांचं दर्शन घेऊयात आणि आपण खाली प्रसादालयात जाऊयात. त्याच्या अगोदर तुम्हाला हे दाखवतो बघा, हे जे गेट आहे ते शाळेमध्ये जातो इथं, आणि ही शाळा आहे बघा, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, पूर्ण CBSE बोर्ड. तर असं प्रभू रामांचं मंदिर आहे.
तर मंडळी दर्शन वगैरे झालेलं आहे. आता जी तुम्हाला भव्य दिव्य अशी शांतता दिसते, पण वारीच्या दिवशी तुम्ही या एकदा वारीला. नानीची वारी काय असते तुम्ही स्वतः डोळ्याने बघचाल. थोडक्यात तुम्हाला माऊलींची शिकवण सांगतो मी काय काय नाही, फक्त साधा सोप्पा मार्ग आहे, 10 मिनिटं भक्ती करा. म्हणजे तुम्ही ते असं म्हणत नाही की तुम्ही माझीच भक्ती करा, कुणाचीही तुम्ही ज्या परमेश्वराला मानता त्याची भक्ती करा. स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका आणि तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. जगू द्या नाही, जगवा. तुमची कॅपॅसिटी आहे, दुसऱ्याला मदत करू शकता कुठल्याही पद्धतीत, असू द्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या, जो दुसरा प्रसंगामध्ये त्याला मदत करा. त्या अर्थानेच माऊलीने ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे, जी की मोफत आहे. मी आता तुम्ही पाहिलं असेल बँगलोरला गेलो होतो, मी तब्येत खराब झाली होती माझी आणि रिटर्न येताना शिरवळच्या जवळ ॲक्सिडेंट झाला होता आणि तिथं 5 मिनिटांमध्ये आपली माऊलींची ॲम्ब्युलन्स आली होती. तर असा काहीसा मला अनुभव आला होता, तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल. आता तर आता प्रसादाला यायला जाऊ आपण, प्रसाद खाऊयात. प्रसादाला दाखवतो तुम्हाला, एका वेळेस 400 लोक त्या ठिकाणी प्रसाद खाऊ शकतात. या उपक्रमामध्येच ब्लड इन नीड सुविधासुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे तुम्ही 24/7 तुम्हाला कुणालाही रक्ताची गरज असेल तुम्हाला नंबर देईल मी, हेल्पलाईन नंबर देईल खाली, तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला कोणाला रक्ताची गरज वगैरे लागत असेल काय. आणि मोफत आहे, त्याच्यात काही पैसे वगैरे काय लागत नाही. जे काही महापूर वगैरे आहे त्यात वगैरे अशा वेळेसुद्धा संस्थानातर्फे खूप सारी मदत केली जाते. म्हणजे असे बरेचसे उपक्रम आहेत जे की समाजहितासाठी, समाज कल्याणासाठी संस्थानातर्फे चालू आहेत. आता मी सगळं सांगत बसलो तुम्हाला, तर तुम्ही इथं येऊन तुम्हाला काय माहिती होणार आहे. तुम्ही स्वतः या, तुम्ही अनुभवा, आनंद घ्या. मंदिराविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, सगळं जर इथं सांगितलं तर मग मजा काय. मग इथं आल्यावर स्वतः तो अनुभव घ्या, समजेल काय ते. तर हा प्रसाद कसा तयार होतो, तर आम्ही दिलेल्या देणगीमधून, संजीवनी दानामधून आणि जी काय माधुकरीची सेवा असते त्याच्यामधून हा प्रसाद सगळं सर्वस्व तयार होतो. वर्षातून एकदा माधुकरीची सेवा असते, सर्व जिल्ह्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन धान्य मागणं, तांदूळ असेल, गहू असेल, अशा प्रकारातून महाप्रसाद तयार होतो. मंडळी माझा प्रसाद घेऊन झालेला आहे आणि समोरच पाहू शकता हे अन्नदान देणगी कक्ष आहे. म्हणजे तुमच्या स्वइच्छेने तुम्ही 1 ताट म्हणा, 5 ताट, 10 ताट, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही अन्नदान करू शकता स्वइच्छेने. आणि ही जी बिल्डिंग बघताय तुम्ही, ही वेदपाठशाळा आहे. म्हणजे जे पौराहित्य आहेत ती सुद्धा मोफत आहे, म्हणजे 10वीनंतर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि 2 वर्षाचा हा डिप्लोमा कोर्स आहे. नागपूरचं जे विद्यापीठ आहे त्याच्याशी संलग्न आहे हे बुद्धिनिवास, आणि या ठिकाणीच आम्ही 7 दिवस होतो. खूप छान करमत इकडे आणि मस्त शांत वाटत. तर मंडळी आता ह्या रिक्षाने आपण खाली जुन्या मठावरती जाणार आहोत. निघूयात नाथांच्या माहेरी. हे हरिद्वार आहे. पूर्वी हॉस्पिटल होत इथं संस्थानाचं, आता ते वरती आश्रमापाशीच केलेलं आहे, धर्मशाळेपाशी. बाकी इकडे वरती शाळा आहे. तर मंडळी आला आहोत आपण आता जुन्या मठामध्ये, म्हणजेच नाथांच्या माहेरी. आणि पाहू शकते इथं रस्त्याचं काम चालू आहे. खूप असा मोठा असा रस्ता होता आहे, म्हणजे जो रत्नागिरीपासून ते नागपूरपर्यंत काय नांदेडपर्यंत रस्ता आहे त्याच्यामध्ये फक्त जो हा पार्ट आहे, म्हणजे जुना मठ ते नवीन मठ एवढ्या ह्याच्यामध्ये 6 लेन रस्ता असणार आहे, बाकी सगळा 4 लेन आहे. कारण की जेव्हा वारी उत्सव असतो तेव्हा बराचसा प्रॉब्लेम येतो, ट्रॅफिकला प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेम कधी होतच नाही पण अडचण येऊ नये त्याच्यामुळे या ठिकाणी 6 लेन रस्ता केलेला आहे. तर आता आपण मठामध्ये जाऊयात. चला आतमध्ये जाऊयात. आतमध्ये मंदिरामध्ये मला रेकॉर्ड नाही करता यायचं, बाहेरनं तुम्हाला थोडंसं दाखवेल. पाय स्वच्छ करूयात. तर मंडळी हे पहा, हा आहे जुना मठ, म्हणजेच नाथांचं बाहेर. या ठिकाणी माऊलींचं निवासस्थान होतं मागच्या बाजूला, हे सुरुवातीचं सर्वात पहिलं मंदिर. आणि या ठिकाणी सुंदर असा दर गुरुवारी पालखी सोहळा असतो. आणि आता प्रत्येक तालुक्याला यजमानपद दिलेलं आहे. आपल्या पुणे जिल्ह्याचं पर्वती तालुक्याचं पण होतं, आणि आता गेल्या गुरुवारी पंचकर्माला आलतो तेव्हा कागल तालुक्याचं यजमानपद होतं पालखीसाठी. हा जुना मठ आहे. आतमध्ये तुम्ही आल्यावरच दर्शन घ्या. तर मंडळी छान असं दर्शन झालेलं आहे आणि येताना आपण दुसऱ्या बाजूने आलो, आपल्याला गणपती मंदिराकडे जाता आलं नाही, जे की सुरुवातीलाच
हरिद्वारापाशी आहे. तिथून गणपती मंदिराचं मंदिर लागतं पहिलं, आणि त्याच्यानंतर मग वरती मठामध्ये जात आहे. तर आता निघतोय मी पुण्याच्या दिशेने. 2 जुलैला पुण्यामध्येच कार्यक्रम आहे आणि माऊली पुण्यामध्येच आहे, तर होईल दर्शन होईल आता पुण्यामध्ये. बाकी तुम्ही जेव्हा कधी याचाल मठामध्ये तेव्हा तुम्हाला सर्व माहिती मिळूनच जाईल. माझ्या अल्पश्य बुद्धीला जेवढं जाणवलं, जेवढं सांगता आलं, तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ आपण इथं संपूयात, भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये. श्री उद्धव.